नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकऱ्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत त्यांच्या न्यायासाठी. काय चिरंजीव, लवकर उठलाय? काय पप्पा, स्क्रिप्टचं काम असतं रात्री, म्हणून वेळ होतो झोपायला. मी सुचवू का नवीन विषय? तुम्ही सुचवा ना. हे बघ, सध्या बायोपिकचा जमाना आहे, त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या चांगल्या माणसाच्या जीवनावर तू बायोपिक करावी. हो पप्पा, असं स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या माणसाची बायोपिक आजकाल कुणाला आवडत नाही. बायोपिक म्हणजे काय, असं वादग्रस्त विषय पाहिजे, तोच सगळ्यांना आवडतो आजकाल. तेच मी सांगतोय तुला, माझ्याकडे एक असं नाव आहे की जे वादग्रस्त आहे पण चारित्र्य शुद्ध आहे. काय, कोण आहे? कोण? पश्चिम महाराष्ट्रामधील गावातून शहरामध्ये येणारा मानवी महापूर रोखणार धरण म्हणजे राजू शेट्टी. कळलं? कोल्हापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस दरासाठी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं. या आंदोलनात खासदार राजू शेट्टींसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. आत्मक्लेश यात्रेच्या दरम्यान राजू शेट्टी 100 किलोमीटरच्या वर पायी चालल्यानं त्यांच्या तळपायाला फोडे आले. त्यांच्याबद्दल ऐकलेली अफवा कोणती? प्रचंड जमिनी घेतलेली आहे अशी माझ्याबद्दलची अफवा आहे. आण्या, आजपर्यंत तुम्हाला कधीच चुकीचे सल्ले दिले. आज परत एक विचारतोय मी. आहे ना, तुमच्या साहेबांवर एक बायोपिक करायचा विचार करतोय. तुला काय वाटतं, मी बनवावं की नको? खरं सांगू शिवराज, अरे सध्या तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन्म लावला ना, तर जे शेतकरी आत्महत्या करतात ना, ते शेतकरी अभिमानाने सांगतील की वय मी शेतकरी आहे. भावा, तू साहेबांवर पिक्चर बनव म्हणजे बनवच. आणि हा, साहेब उद्या शिरोळाच आहेत, तू येऊ दे त्यांना लगेच भेटायला. काय रे, कुठं निघाली स्वारी? पप्पा, काल तुम्हीच म्हणाला होतात ना काय की तो खूप वादग्रस्त माणूस आहे, त्यांना जाऊन तूच भेट, म्हणून भेटायला चाललोय त्यांना. चला येतो, बाय. काका, बघायचं इथे राजू शेट्टी सरांचं घर कुठे आहे? हे काय, इथंच आहे की? सर घरी असतील का? तू जरा नवीनच दिसतोस इथं. माहीत नाही वय साहेब कधी घरी असतात वय. हो, नवीनच आहे मी. ॲक्च्युली पुण्याहून आलो आहे, सरांना भेटायचं होतं. असं आहे वय? हो साहेब, आमचं सकाळी घरातनं बाहेर गेले, हे संध्याकाळी किती वाजता आहे त्याचा काय बी पत्ता नसतोय. बघा इकडे कुठं म्हणायचं? काय आलोय साहेबांच्याकडे. बरं थांबा, पेढं घ्या. हे कसलं आणि पेढं म्हणायचं? अहो, आपण गाडी घेतली ना मोठी, एकदम फॉर्च्युनर. हा, बेस्ट झकास काम केलंय बघा. मग आणला असता की गाडी? काय अप्पा, आपले एवढे मोठे राणी असताना कशाला लागते आपल्याला काय. आणि तसं पण राहू दे की आपल्या आबासनी, त्यांनी नुसतं ते आयुष्यभर नांगर आणि ट्रॅक्टरच चालवलाय, चालवू दे त्यांना पण जरा.
हे पाहुणं कोण म्हणायचं? ते आलेत पुण्यासनं, साहेबासनी भेटायला आलेत. होय काय? मी पण तिकडं चालू पेड त्याला. चला साहेब नाही आहेत घर घरात. अहो आव आणि आपलं वहिनी पण असतील की त्यांना देऊन येतो पेड. काय बरं, या या पाहुणं चला. वहिनी हे घ्या पेडे. कशाबद्दल? अहो गाडी घेतली ना आपण. अरे वा वा छान छान, अभिनंदन. अहो नमस्कार. नमस्कार. खाणार का पेढा? नको बाबा. गाडी घेतली आपण फॉर्च्युनर एकदम बाबा सोबत. होय हा बाबासाठी. ते कसं झालं, ते नांगर आणि हे किती वर्ष चालवणार बाबा? बरोबर आहे की नाही? आपलं शेतकरी कसं एकदम त्यासाठी गाडी घेतली बघा. होय बरं झालं. पाहुणा आल्यात बाबा पुण्यास. पाहुणा ये बाबा आमच्या आऊ. पायपडा. काय काय करतोस? ऍक्च्युली मी फिल्म डायरेक्टर आहे. साहेबांच्याकडे काय काम काढलाय? अहो मी सरांच्या आयुष्यावर पिक्चर बनवायचा विचार करतोय. म्हणजे तू साहेबांवर पिक्चर करणार? तर हो आईला. म्हणजे साहेबात ऍक्टिंग करणार? नाही नाही मग सर आता ऍक्टिंग नाही करणार. मी त्यांच्या जीवनावर एक बायोपिक बनवतोय. बायोपिक? अरे पण मला एक सांग, त्या माणसानं आयुष्यात स्वतःसाठी काहीच केलं नाही, जे केलं ते सगळं शेतकऱ्यांसाठी. तू दाखवणार काय? अरे तेच तर पिक्चरमध्ये दाखवतोय मी. कसं काय एखादा नेता निस्वार्थपणे आपलं उभं आयुष्य लोकांसाठी वाहून घेऊ शकतो? अरे तुला ते आता मी सांगत नाही, तुला दाखवतोच. चल माझ्यासोबत. अरे पण माझी गाडी? अरे आपली राणी आहे ना राणी. चल कशाच डग 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 बस. चल मेरी राणी. हो पाहुणे, तुम्हाला सांगतो आज आमच्या साहेबांमुळे दिवस बदलत बघा आमचं. नाहीतर 20 वर्षांपूर्वी गोष्टच काय वेगळी होती. अहो शेतकऱ्यांसाठी कोणी वाली नव्हता. शेतकऱ्यानं किती बी पिकवलं ना तरी त्याच्या हातात नुसती दमडीच यायची. थोर नाही साध सुन्या काळ जाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरना यो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा मन वायोरी पेटला खेळ मांडला. हे सगळं साहेबांनी बघितलं, भोगलं, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्ष चालू केला. सूरज, या संघर्षाची सुरुवात नेमकी कशी झाली? कसं आहे पाहुणं, शेतकऱ्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देणं गरजेचं होतं. अहो त्या बैलाच्या मागे नांगरावर मान मोडूपर्यंत काम करणारा शेतकरी नेहमी सगळीकडे मान खाली घालून बसायचा. साहेबांनी त्यांच्यातला स्वाभिमान जागा केला, त्यांना ताट मानेनं जगायला शिकवलं. ते एवढं पण सोपं नव्हतं रे. शेतकऱ्याला हे माहीतच नव्हतं की त्याला किती फसवलं जातं. थांब, तुला एक जिवंत उदाहरण दाखव. ओ अण्णा इकडे की. अण्णा मला एक सांगा, 1 टन ऊसामागं कारखान्याला किती पैसा मिळतो? पाटील, 1 टन ऊसापासून बघा 125 किलो साखर मिळते. बर. 400 किलो बघ्यास मिळते आणि 38 किलो मोलाशीस मिळते आणि त्या को जनरेशनपासून 20 तयार होत्या. म्हणजे बघा पाटील, सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 4,500 रुपये उत्पन्न होते.
तरी सुद्धा हे कारखानदार साधी अपरपी सुद्धा द्यायला नाही म्हणतात. पण मला एक सांगा, तुम्हाला एवढं सगळं कसं माहीत? बघा पाटील, ह्या आधी आम्हाला नुसता हू म्हणून उच्च कळे थोडं माहीत होतं. कारखानदार जो दर दिल ना तो आम्ही घ्यायचा, पण उसाला दर किती मिळतंय काय मिळतंय आम्हाला काय सुद्धा माहीत नव्हतं. पण राजू शेट्टी साहेबांनी ऊस परिषदा घेऊन घेऊन आम्हाला की आमच्या हिशोबात आम्हाला पक्क केले. बघा चालतंय अण्णा, धन्यवाद. ओके, बघितलं जा पाहुणे, आजचा सामान्य शेतकरी कुणाला बी घाबरत नाही, ना सावकाराला, ना कारखानदाराला, ना त्या सरकाराला. कुणामुळं? साहेबांमुळं. कारण साहेबांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. सूरज, सूरज. हां. पण हे इतकं सगळं करायला हां साहेबांना काय किंमत मोजायला लागली? किंमत काय आणि किती सांगू तुला? तुला एक किस्सा सांगतो. सौरभ आहे ना. कोण रे? अरे साहेबांचा मुलगा. हां हां. तो माझ्यासोबत नेहमी खेळाला बरं का. पण त्या मुलाला आपले वडील आंदोलनाच्या बातम्यांमधूनच जास्त कळाले. आजपर्यंत वहिनींनी आपल्या नवऱ्यासोबत बसून दोन घास खाल्लेले नाहीत जेवणाचे. कारण त्यांना माहीत आहे आपला नवरा आपल्या अन्नदात्यासाठी लढतोय. अरे मी त्या घरात आजपर्यंत जात किंवा धर्म अजूनही बघितलेला नाही. ते पाहतं तर एकच धर्म, माणूस की हाच धर्म. अरे सॉरी भावा, अरे तुला जेवलास का नाही हे पण विचारलं नाही मी. अरे चल राहू दे. राहू दे काय एड्या, तुला एकदम असा झंझणीत तांबडा मांडरा खायला घालतो कोल्हापूरचा. चल ये मग आईला. चल बघितलं पाहुणे, अहो नुसतं ऊसाचाच नव्ह तर अशा अनेक पिकांचा भाव साहेबांच्या आंदोलनामुळे वाढलाय. नमस्कार सूरजदा. नमस्कार. नमस्कार. कुठे गप्पा? अहो आम्ही इथंच आहे की तुम्हीच कुठे बिझी झालाय साहेबांच्या कामात? काय चालायचं की बाबा. बरं, हे शिवराज भाऊ. हाय. नमस्कार. पुण्यास न आल्यात? पुण्यास न साहेबांनी भेटायला. त्यांच्या जीवनावर पिक्चर करणार म्हणतात. परवा किस्सा एक झाला. साहेबांची सभा भरली होती गावच्या शाळेत. सभा सुटल्यावर ऊस तोडणारा कामगार आपल्या मुलगीला घेऊन मायाकडे आला आणि काय बोला माहिती आहे? काय? रमेशदा धन्यवाद, तुम्ही आम्हाला आमच्या देवाचं दर्शन घडवून आणलं. देव? शिवराज भाऊ, अहो साहेबांचा असं लई किस्सा ऐकायला मिळतील तुम्हाला. आणि असं किस्सा किती तुम्ही त्या पिक्चरमध्ये दाखवणार आहे? चला सूरजदा निघतो आता, जरा काम आहे. आत्ता साहेब कुठे आहेत? ते आपले महेश भाऊ आहेत ना, तिकडे गेलेत. बरोबर, चाल दे बघतो. राणी राणी माझी, मला धंद्यानेच खायला घालतो. चला सूरज. हां. हे महेश सरांचे पाहुणे का? काय झालं? साहेबांनी आपल्या पाहुण्यांसाठी कधी काम केलंय असं मला आठवतच नाही. बघ मग हे महेश कोण आहेत? आहेत नाही, होते शेतकरी होते. आय एम सॉरी. मला आपण असंच करतो रे, सहानुभूती दाखवतो. पण त्या सहानुभूतीनं त्या शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. महेश पाटलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्यांना स्वतःचं हक्काचं घर बांधायचं होतं. अरे मातीच्या पोटात आसमानाच बळ, माऊलीची लाज राखजी. या विन मिन त्या दिव्याला तू सकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणी खोल. हे धग धग त्या असं नेतृत्व ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभलं पाहिजे. कसं आहे पाहुणं? सरकारचं ना शेतकऱ्यावर अजिबात लक्ष नाही, पण शेट्टी साहेबांमुळे
शेट्टी साहेबांमुळे ती कारखानदार आणि सावकार यांची नजर बदलली शेतकऱ्यांकडे बघण्याची. मला सांगा, मला सांगा, ते सगळ्या सगळ्यांनी ते पोट भरून जेवल्यानंतर ते राहिलेलं उष्ट अन्न शेतकऱ्यांनी खायचं, ही जी प्रवृत्ती आहे ना, या वृत्तीला साहेबांनी दणकून विरोध केला. आणि शेतकऱ्यांचा हिस्सा शेतकऱ्याला सन्मानाने मिळण्यासाठी आंदोलनं केली, आज ही करतायत. खरं तर आज जी समाधानाची चूल पेटते ना घराघरात, ती साहेबांनी केलेल्या संघर्षाच्या ठिणगीमुळेच. राजू शेट्टी साहेबांमुळे इथल्या शेतीला सोन्याचा दिवस आल्यात. तुला एका महत्वाच्या व्यक्तीला भेटतो, चल. सर नमस्कार. नमस्कार. हे माझे मित्र शिवराज. नमस्कार. नमस्कार. यांना आपल्या साहेबांवर पिक्चर करायचा आहे, खासदार राजू शेट्टींच्यावर. त्याने आपले सर ज्यांनी धो धो धुतला आम्हाला काय, पण हे तुला सगळी माहिती सांगतील साहेबांविषयी, तुझं पूर्ण काम होईल. तोपर्यंत मी आलो जाऊन. हा चाल, तुमचं चालू द्या. बस मित्र, बस बस. सर राग वाटून घेऊ नका, म्हणजे मी आता पुण्याचा आहे, पण तुमच्या या आंदोलनामुळे शहरी भागामध्ये शहरी लोकांना काय फायदा झाला नेमका? उलट त्यामुळे तर दर वाढले दुधाचे, ऊसाचे, साखरेचे. तुम्ही दूध शहरामध्ये 40 रुपये 45 रुपयाच्या लिटर भावानं तुम्ही दूध खरेदी करताय. तुला माहीत आहे का याचा भाव आम्हा शेतकऱ्यांना किती मिळतो? आम्ही दुधाचं आंदोलन जे केलं ते आम्हाला 14 रुपयाचा भाव लिटरला मिळत होता म्हणून आम्ही आंदोलन केलं. ज्याला आम्ही अमृत म्हणतो त्या दुधाला जर 14 रुपये मिळत असतील आणि बिअरच्या 750 मिलीच्या बाटलीला जर तुम्ही 150-200 रुपये देत असाल, तर मग आम्ही दुधाचं आंदोलन करायला पाहिजे का नको हे तू मला सांग. शहरी माणसानं आम्हाला समजून घ्यावं, कारण या व्यवस्थेला जगवणारा जो शेतकरी आहे तो जगला तर या व्यवस्थेला खाऊ पिऊ मिळणार आहे, अन्यथा ही व्यवस्था टाचाकासून मरेल. सर ह्या सगळ्या आंदोलनामागे राजू शेट्टी सरांचा नक्कीच अर्थ काय होता? तुला एक उदाहरण सांगतो. परवा करवीर तालुक्यातल्या निगवे नावाच्या गावामध्ये एका कार्यकर्त्याच्या वास्तुशांतीच्या समारंभाला मी गेलो होतो. मी घरी गेलेला बघितल्यानंतर त्या कार्यकर्त्यानं धनाजीनं मला मिठी मारली आणि मला अभिमानानं तो म्हणाला की सर तुम्ही राजू शेट्टीने जो उसाला दर मिळवून दिला त्या दरामुळं शेतीच्या पैशातून मी 10 लाखाचं घर बांधलं. हा मित्रा राजू शेट्टीनं स्वार्थ केला. अशी तुला मी हजारो उदाहरणं कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची देऊ शकेन. या राजू शेट्टींच्या आंदोलनाचं तुम्हाला मी एक महत्त्वाचं गुपित सांगतो की या माणसानं दात वाटेल तिथं खुपसले नाही, आणि एकदा जर खुपसले तर त्यानं ते मोडले तरी कधी बाहेर काढले नाहीत, पण आंदोलनातलं यश घेऊनच हा माणूस कुठंतरी आपल्या घरामध्ये आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या माणसाच्या आयुष्यात शेवटपर्यंत संघर्ष राहणारच. संघर्ष हा तर या माणसाच्या पाचवीला पुजलेला आहे, कारण संघर्षाच्या मैदानातच हा माणूस उभा राहिला. नाहीतर तुम्हाला कल्पना नसेल, एक ओपनचा शर्ट, साधी एक विजार आणि सायकलला दुधाची किटली घेऊन शिरोळच्या ताराराणीच्या चौकामध्ये दूध घालायला येणारा राजू शेट्टी नावाचा सामान्य गोरगरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा आज राष्ट्रीय नेता बनू शकतो ही किमया इतकी सहज साध्य नाही. त्याला बलिदानच द्यावं लागतं आणि बलिदानाच्या बळावरतीच हा माणूस आतापर्यंत हे करू शकला. ह्या सर्वासाठी राजू शेट्टी सरांना काय किंमत मोजावी लागली? ज्या वेळेला त्यांचा अतिशय जीवाभावाचा भाऊ विजय त्याचा मृत्यू झाला, त्यावेळेला राजू शेट्टी एका व्यासपीठावरती भाषण देत होते. राजू शेट्टींचे 3 भाऊ या 15 वर्षामध्ये काळाच्या पडद्याआड निघून गेले. असे एकाहून अनेक आपत्ती या माणसाच्या अंगावरती कोसळल्या, पण या माणसानं चळवळीचं व्रत कधी थांबवलं नाही. तुमच्या या संघर्षाच्या ज्वालामुखीमध्ये माझ्यासारख्या ठिणगीची नक्कीच मदत होईल असा मी प्रयत्न करीन. थँक्यू सर.
ए चल 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 साहेबाले चल तुला बेड घालून देतो म्हणजे मी मोकळा काय पाहुणे. आतापर्यंत मी तुम्हाला आमची प्रजा दाखवली पण आता आमचा राजा दाखवतो. राजा चला साहेब पेढे. अरे कसले पेढे साहेब? गाडी घेतली. अच्छा हो सगळं तुमच्यामुळे झालं बघा साहेब. गाडी नीट वापर साहेब. हे पुण्यावरून आलेत? हा काल फोन केला होता का? हा तुमची माहिती घेणार. नमस्कार सर, मी शिवराज. त्याच्या आधी काही खाल्लंस काय? नाही. हो सर हो. नक्की? हो नक्की. हा ठीक आहे, विचार तुला काय विचारायचं. सर मी दिग्दर्शक आहे. सकाळपासून मी लोकांकडून कार्यकर्त्यांकडून तुमच्या खूप काही ऐकलं. माझ्या मनात काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत. सर मी विचारू शकतो का? हा विचार ना, अगदी दिलखुलास विचार. सर हे सर्व करण्यामागे नक्की तुमची काय प्रेरणा आहे? मला एक सवय आहे, कुठलीही गोष्ट करायची तर मनापासून करायची, जीव ओतून करायची. आणि मग ते करत असताना एका चळवळीच्या काळामध्ये माझ्यावर एक जीवघेणा हल्ला झाला. इतका वाईट पद्धतीनं मला मारलं की मी मेलो असं सांगून टाकून पळून गेले हल्लेखोर. माझं सुदैव चांगलं किंवा परमेश्वर कृपेने मी वाचलो. आणि त्यावेळी ज्यांनी मला हॉस्पिटलमध्ये भरती केलं ते भरती करणारे कोण होते माझ्या ओळखीचे नव्हते, पण ते शेतात काम करणारे शेतकरी होते. आणि मग ज्यावेळी मला डॉक्टरने सांगितलं की केवळ वेळेवर उपचार झाल्यामुळं तू वाचलायस बाबा, त्यावेळी मी विचारलं की कोण आणलं मला इथं, त्याने सांगितलं शेतकरी. एकतर शेतकरी हा माझा जिव्हाळ्याचा विषय, त्यासाठी मी चळवळ करत होतो. म्हणजे याचा अर्थ मला मिळालेलं आयुष्य बोनस आहे. आणि ह्या हे बोनस जर असेल तर याच्यावर माझा अधिकार राहत नाही, पण तो अधिकार शेतकऱ्यांचा राहतो. म्हणून मग मी ठरवलं की इथनं पुढं जे काय मला बोनस म्हणून मिळालेलं आयुष्य ते शेतकऱ्याला समर्पित करायचं. सर मी आहे ना सतत नवीन आणि चांगल्या विषयाच्या शोधात असतो. खरं तर सर मी तुमच्यावर बायोपिक बनवतो. अरे सिनेमा माझ्यावर काढून काय करणार आहे? एखाद्या शेतकऱ्यावर काढा, त्याच्या समस्यावर काढा, बघणाऱ्यांचे डोळे उघडतील. शेतकरी काय अवस्थेमध्ये जगायला लागला आहे ते कळेल. माझ्यावर कशाला काढताय? मी काय चार चौघासारखा माणूस आहे. साहेब तुमच्यावर बनवला काय आणि शेतकऱ्यावर बनवला काय एकच. आपण ते चालेल का शेतकऱ्याचं रडगाणं ऐकायला? कुणाला वेळ आहे का? तुम्ही मला परवानगी देत असाल तर नक्की ऐकते. बघ बाबा काय आता हिरो कोण असणार आहे? कारण आमच्या तोबाडासारखं दिसणारं कोणतरी पाहिजे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये? त्याची काळजी करू नका सर. ऍक्टर कोणीही असो आपल्या सिनेमाचा हिरो शेतकरीच असेल. अरे शेतकरी हिरो आहे, नायक आहे, पण हे आपण म्हणतो. पण आज जमाना कोणाचा आहे? नायकांचा नाही खलनायकांचा आहे. पाटीत खंजीर खुपसणारे आज रासरोजपणे हिंडत आहेत. आणि जो खरा नायक आहे देशाचा अन्नदाता आहे तो आज कर्जाच्या खाईत सापडलेला आहे, आत्महत्या करतोय. पण मी ठरवलेलं आहे या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तुला एक आठवण सांगतो, ज्यावेळी मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्या विजयी मिरवणुकीत मी माझ्या शेतकऱ्यांना एक शब्द दिलेला आहे की ज्यावेळी मी जन्माला आलो त्यावेळी माझे हात स्वच्छ होते आणि ज्यावेळी मी शेवटचा श्वास घेणार आहे त्याही वेळा माझे हात स्वच्छ असणार आहेत. आणि त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या शेतकऱ्यांच्यासाठी लढत राहणार आहे.